वाड़ी के नागरिकों सावधान नियम तोड़े तो नगर परिषद वाड़ी करेगी जुर्माना कोरोना को हराने के लिए प्रशासन हर संभव प्रयास कर रही है लेकिन लोग आदेशों को नहीं मानते जिला अधिकारी ने 17 अप्रैल को एक आदेश जारी कर नियमों का पालन नहीं करने वाले नागरिकों पर अब जुर्माना और तो पुलिस कार्रवाई हो सकती है वाड़ी के वासियों अब सावधान रहे आज से दिए गए आदेशों का पालन करने का आह्वान मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले ने वाड़ी प्रेस क्लब के पत्र परिषद में दिए आपत्ति व्यवस्थापन कानून 2005 तथा सात तथा प्रतिबंध के तहत नागपुर जिला क्षेत्र के कोरोना विषाणु को रोकने के लिए आदेश जारी किए जिसमें सार्वजनिक जगह पर थूकना मुंह पर मास्क लगाना सोशल डिस्टेंसिंग रखना किराना दुकान पर रेड बोर्ड लगाने के नियम बनाए गए जो नागरिक तथा व्यावसायिक इस नियमों को तोड़ेंगे उन पर 200 से 2000 तक का जुर्माना वसूला जा सकता है दूसरी बार नियम तोड़े तो पुलिस की कार्रवाई होगी रविवार से नगर परिषद वाड़ी में इस मुहिम को चलाया जाएगा नियम तोड़ने वाले दुकानदार सब्जी बाजी बेचने वाले सोशल डिस्टेंसिंग मास्क नहीं लगाने वालों की वीडियो शूटिंग फोटोग्राफी कर आदेश का पालन नहीं करने वालों पर भारतीय दंड संहिता 1860 के धारा एक के तहत कार्रवाई करने की जानकारी मुख्याधिकारी ने दी है मान्य जिलाधिकारी यानी आपत्ति व्यवस्थापन कायदे अंतर्गत शहरा मध्य विषाणूपासून होणाऱ्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत काही काय काही डायरेक्शन दिले आहेत त्यानुसार वाडी शहरामध्ये जर कोणी कार्यालय सार्वजनिक स्थळ किंवा रो रोडवर थुंकत असेल तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि सदर दंडात्मक कारवाई नगरपालिकेतर्फे केली जाणार आहे ती दंडात्मक जी कारवाई आहे ती पहिल्या वेळेस थुंकल्यास पाचशे रुपये आणि दुसऱ्या वेळेस थुंबल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे त्यासोबतच सार्वजनिक स्थळी मास्क न लावता व दोनशे रुपयाचा दंड केला जाणार आहे प्रथम वेळीस आणि दुसऱ्या वेळीस जर तो असं आढळून आल्यास तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे यासोबतच जे दुकानदार आहे किंवा भाजी विक्रेते आहेत त्यांनाही अशा आपण सूचना दिलेल्या आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळाव्या त्यांनी जर सोशल डिस्टन्सिंग ग्राहकांनी पाळले नाही तर ते त्यांच्यावर दोनशे रुपये पहिल्यांदा आम्ही दंड करणार आहे दुसऱ्यांदा तो आढळून आला त्याच्यावर फौजदारी कारवाई के करण्यात येणार आहे त्यासोबत जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे आणि ती दंडात्मक कारवाई दोन हजार रुपये त्यांच्याकडून आम्ही वसूल करणार जर दुकानदाराची चूक असेल तर आणि यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनवास जे वस्तू आहे किंवा किराणा आहे यांनाही मी असे आवाहन करतो की त्यांनी आपापल्या दुकानामध्ये एक दरपत्रक लावायचे आहेत ते दरपत्रक लावणं आवश्यक असून जर त्यांनी दरपत्रक न लावल्यास त्यांच्यावर दोन हजार रुपयाचा प्रसन्नता दंड करण्यात येणार आहे दुसऱ्यांदा ते चूक करताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारीने दिलेल्या आदेशानुसार मी वाडीतील सर्व शहरवासियांना या याद्वारे आवाहन करतो की त्यांनी मास्क घालावं सोशल डिस्टन्सिंग ठेवावं आणि दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये अशा पद्धतीचे दरपत्रक लावावे व कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक स्थळी किंवा मार्गावर कार्यालयात थुंकू नये अशा पद्धतीचे आव्हान मी करतो आहे आपण असे करताना आढळून आल्यास नगरपालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे एन बी सी एन न्यूज केले सुनील शेट्टी केनसी की रिपोर्ट